सामान्य नागरिकांसाठी जांभळाला महत्व असून वर्षातून एकदा येणाऱ्या या राणमेव्याचे मनसोक्त सेवन करण्याचा आस्वाद नागरिक घेत असतात. जांभूळ खाण्याने शुगर कंट्रोल राहते, तसेच विविध आजारांवर गुणकारी औषध असल्याचे डॉक्टर सुद्धा नियमित सांगत असतात. मात्र यावर्षी सामान्यांना जांभळं महागली असल्याचे दिसून येत आहे. साधारणतः मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खामगाव शहराच्या बाजारपेठेत जांभूळ दाखल होते. मात्र यावर्षी अर्ध्या जून महिन्यानंतर जांभूळ बाजारात दाखल झाले आहेत. खामगावच्या बाजारात 200 रुपये किलोप्रमाणे जांभूळ विक्री केली जात आहे. बुलढाणा जिल्ह्यात शक्यतोवर जांभूळ येत नाहीत. अकोला, वाशिम, जळगाव, खान्देश या जिल्ह्यातून तसेच लगतच्या ग्रामीण भागातून जांभळांची आवक होते. ग्रामीण भागात असलेली लोकं जांभूळ उतरवून विक्रीसाठी शहरात आणतात. शहरी भागात जांभळांना चांगली मागणी असते. मात्र काही दिवसांपासून जांभळाच्या दरात वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरवर्षी सुमारे 80 ते 90 रुपये किलो या दराने जांभूळ विकले जातात. मात्र यावर्षी आवक कमी असल्याने गतवर्षीपेक्षा दुप्पट भाव म्हणजे 200 रुपये किलो दराने जांभूळ विक्री केले जात आहेत. जांभळाच्या दरात भाववाढ झाली असली तरी जांभूळ प्रेमींकडून जांभळाची खरेदी केली जात आहे. आता 200 रुपये किलो इकत आहे, 40 रुपये पाव. यानं त्याच्या शुगर बी कमी होते, त्यानं ते पोटात केस असतात ते बी कमी होऊन जाते. कुठून आणताय जांभूळ? हे जांभूळ रायपूर. अजून कुठून आणतात? दुर्गुरून आणतात. अजून रायपूर आपला बुलढाणा याच्याहून. भाव कशा पुढले वाढला? भाव म्हणजे मावा माल कमी येतात, भाव वाढला एकदम. सध्या काय भाव झाला? सध्या 200 रुपये किलो, 40 रुपये पाव इकत आहे. ग्राहकी कशी आहे? गिराय कमी आहे, भाव वाढल्यामुळे एकदम गिराय कमी आहे. दरवर्षी काय भाव राहत होता? दरवर्षी 20 रुपये पाव, 80 रुपये किलो राहत होता. मेरा नाम शेख इकराम, हम जामुन बेचते. जामुन अभी 50 रुपये पाव का भाव शुरू. आप जामुन देख सकते हैं, अच्छी क्वालिटी की. अभी जामुन के भाव बढ़े हैं, पिछले साल थोड़े कम थे. ये साल में माल महंगा जा रहा और क्वालिटी अच्छी आ रही. पिछले साल जो है तो 80 रुपये किलो तक जामुन थे, लेकिन इस साल 200 रुपये किलो. जामुन परतवाड़ा साइड से लाते हैं और रोज़ाना 2 क्रेट 1 क्रेट जामुन हमारी सेलिंग होती है. गिरायकी रोज़ाना है हमारी और डेली के गिरायक है, कस्टमर डेली के. जामून मागच्या वर्षी 80 रुपये किलो होते, यावर्षी 200 रुपये किलो आहेत. आणि आरोग्यासाठी शुगरसाठी चांगले आहेत, पण खूप महाग आहे. काय खायचं मग ते? महागाई खूप वाढली. आपल्या शरीरासाठी चांगले आहेत, पण शुगरच्या माणसाला चांगले आहेत, पण ते खूपच महाग आहेत. आता 200 रुपये किलो झाले, काय खायचं? महागाई खूप झाली. खायला शुगरसाठी खूप चांगले लागतात, पण लय महाग झाले जामून. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.